तर कुठल्या जिल्ह्यांमध्ये शाळांबाबत काय निर्णय झालेला आहे बघूया. मुंबईमध्ये 15 डिसेंबरला शाळा सुरू होतील. पुण्यामध्ये 15 डिसेंबरपर्यंत शाळा बंदच राहणार आहेत. तर नाशिकमध्ये 10 डिसेंबरनंतर शाळा कधी सुरू करायच्या याबाबतचा निर्णय घेतला जाईल. तर औरंगाबाद ग्रामीण भागातल्या शाळा 1 डिसेंबरपासून म्हणजे उद्या सुरू होत आहेत. तर औरंगाबाद शहरातल्या शाळांबाबत 5 डिसेंबरनंतर निर्णय घेतला जाणार आहे. तर कोल्हापूरमध्ये 1 डिसेंबरपासूनच शाळा सुरू होत आहेत. लातूरमध्ये 1 डिसेंबरला शाळा सुरू होत आहेत. नांदेड आणि धुळ्यामध्ये सुद्धा 1 डिसेंबरपासून म्हणजेच उद्यापासून शाळा सुरू होत आहेत. तर नवी मुंबईबाबतचा निर्णय संध्याकाळी घेतला जाणार आहे. वसई विरार भागात 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होत आहेत. पंढरपूरमध्येही 1 डिसेंबरला शाळा सुरू होत आहेत. सह्याद्रीची उंची म्हणजे ओमायक्रॉनचा फैलाव झाला तर परिस्थिती आणखी धोकादायक होणार आहे अशी चिंता WHO कडून व्यक्त करण्यात आलेली आहे. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जर्मनीसह 13 देशांमध्ये ओमायक्रॉनचा हा फैलाव झालेला आहे. वॅक्सिन किती परिणामकारक ठरते यावर आता अभ्यास सुरू असल्याचं WHO ने सांगितलंय. वेगानं पसरणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमिक्रॉनबाबत तज्ज्ञांनी नवा सल्ला दिलेला आहे. प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्यांना, हायरिस्कमधल्या व्यक्तींना आणि वृद्ध नागरिकांना लसीचा बूस्टर डोस द्यावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. आणि NTAIGI पुढच्या आठवड्यामध्ये बूस्टर डोसबाबतचा निर्णय घेणार आहे. दक्षिण आफ्रिकेतून पुण्यामध्ये आलेला एका प्रवाशाला सध्या होम क्वारंटाईन केलेला आहे. या प्रवाशाची RT-PCR टेस्ट केलेली आहे. त्याच्या अहवालाची सध्या प्रतीक्षा आहे. हा अहवाल पॉझिटिव्ह आला तर जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येणार आहे. लोहगाव विमानतळावर उतरणाऱ्या सर्व प्रवाशांची RT-PCR चाचणी आता बंधनकारक करण्यात आली आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांमध्ये विमानतळावर उतरून जिल्ह्याच्या विविध भागात गेलेल्या नागरिकांचा आता शोध घेऊन संबंधितांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी प्रशासनाला तसे आदेश दिले. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि उपमहापौर सुहास वाडकर यांनी मुंबई विमानतळाची पाहणी केली आणि परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कशा पद्धतीनं तपासणी करण्यात येते याची पाहणी करून योग्य ते निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. दक्षिण आफ्रिकेतून कर्नाटकात आलेल्या व्यक्तीचे सॅम्पल्स हे डेल्टापेक्षा वेगळे दिसतात आणि त्यामुळे आता चिंता वाढली आहे. हे सॅम्पल्स ICMR कडे तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आले. गेल्या 14 दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या नागरिकांवर कर्नाटक प्रशासनाची बारीक नजर आहे. ट्रेसिंग आणि ट्रॅकिंगही सुरू आहे. जगभरात ओमायक्रॉनचा प्रसार होत आहे. रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्यानं अनेक देशांकडून आफ्रिकी विमानसेवांवर बंदी घालण्यात आली आहे. जगभरातून आतापर्यंत 26 कोटीहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 50 लाखापेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हॉलंडमध्ये रविवारी 13 रुग्णांना नव्या व्हेरियंटची लागण झाली आहे. पोर्तुगालच्या एका फुटबॉल क्लबमधल्या 13 जणांना कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनची लागण झाली आहे. बॅलेन्स SD सॉकर क्लबचे हे सगळे खेळाडू आहेत. लिस्बनची बलाढ्य टीम बॅनफिका शनिवारी बॅलेन्स विरुद्ध मैदानामध्ये उतरली होती आणि त्यामुळे आता लिस्बनच्या खेळाडूंची सुद्धा तपासणी केली जाणार आहे. राजस्थानात 7, 8 आणि 9 डिसेंबरला कतरिना आणि विकी कौशलचा लग्न सोहळा रंगणार आहे. मात्र आता या नव्या व्हेरियंटचं सावट या लग्न सोहळ्यावर येताना दिसतंय. त्यामुळे कतरिना आणि विकी कौशलनं आपल्या पाहुण्यांच्या यादीतली काही नावं कमी करण्याचा निर्णय घेतलाय. लग्नात अडथळा येऊ नयेत म्हणून कतरिना आणि विकीसह कुटुंबीय त्यासाठी प्रयत्न करतात. सह्याद्रीची उंची म्हणजे